हा जो आहे ते सर्वण मानवी जीवनाचा पट उलगडत जातो आणि तो हजारो वर्षांचा पट उलगडतो, त्यामुळे त्याच्यात अनेक कथा वस्तूंची बीज ही रोवलेली असतात, हा एक भाग झाला. व्यक्तिमत्वाचे अनेक नमुने हे इतिहासामध्ये असतात, हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा आहे की शेवटी इतिहासकार काय किंवा साहित्यिक काय तो एक मूल्य शोध घेत असतो आणि ह्या मूल्य रचनेचा सुद्धा इतिहास, मग अशी म्हटलं तसं विचाराचा इतिहास आहे तो. त्यामुळे ही जी मूल्य व्यवस्था आहे त्याचं एक आकर्षण साहित्यिकाला वाटत असतं, त्या त्या काळातली मूल्य व्यवस्था आणि त्याची काहीतरी एक मूल्यात्मक मांडणी साहित्यिक करत असतो. आणि आणखी एक भाग असा की आपण नेहमी असं म्हणतो की संघर्ष हा कलाकृतीचा आत्मा आहे. नेमकं तेच इतिहासाबद्दल खरं आहे. इतिहास संघर्ष हा इतिहासाचाही आत्मा आहे. संबंध इतिहासाची घडण प्रक्रिया जी आहे ती विरोध विकासी किंवा द्वंद्वात्मक डायलेक्टिकल अशी आहे आणि त्यामुळे त्या संघर्षात्मक अशा स्वरूपामुळे इतिहासाच्या साहित्यिकांना कलावंतांना नेहमीच इतिहासाचं आकर्षण वाटत आलेलं आहे आणि त्याच्यातूनच ऐतिहासिक ललित साहित्य हा वाङ्मय प्रकार संपूर्णपणे विकसित झालेला आहे. तेव्हा असं या दोघांचं नातं हे एकमेकात गुंफलेलं आहे. शेवटचा एक मुद्दा मांडतो आणि मग आपली रजा घेतो की एका बाजूनी विचार केला तर इतिहासकार आणि साहित्यिक हे दोघेही समाजातले, अँटोनिओ ग्राम्ची हा तत्वज्ञ ज्याला इंटेलेक्च्युअल्स असं म्हणतो, बुद्धिमंत, की ज्यांचा समाजाच्या घडणीमध्ये समाजाच्या विकासामध्ये फार मोठा वाटा असतो, जे त्याला आकार देतात, तर त्या साहित्यिक काय किंवा इतिहासकार हे दोघेही अतिशय सर्जनशील असे विचारवंत असतात. आणि कुठल्याही समाजामध्ये जे आपण शुद्ध आनंद मिळवण्यासाठी, करमणुकीसाठी, मनोरंजनासाठी, ज्ञानासाठी हे सगळं वाचतो हे खरं आहे, पण एका पातळीवर जर विचार केला तर इतिहास काय आणि साहित्य काय ही दोन्हीही सांस्कृतिक अशी हत्यारं आहेत, प्रभुत्व संपादनाची ती साधनं आहेत. म्हणून तुम्हाला असं दिसेल की ब्रिटिश जेव्हा इथे आले त्यावेळी खुद्द इंग्लंडमध्ये जेव्हा साहित्य मोठ्या प्रमाणात शिकवलं जात नव्हतं शाळा कॉलेजमध्ये, तेव्हा भारतात ते शिकवलं जायला लागलं का, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. कारण त्यांना आपल्यावर सांस्कृतिक प्रभुत्व, नुसतं त्यांना भौतिकरित्या भारत जिंकायचा नव्हता तर इथल्या लोकांची मनं जिंकायची जिंकायची होती. मेकॉलनी म्हटलंच होतं की आम्हाला असे मध्यस्थ आमचा वर्ग आमच्यात निर्माण करायचा आहे, राज्यकर्ते आणि प्रजा यांच्यात, की ज्यांच्या प्रवृत्ती, ज्यांची मतं, ज्यांच्या आवडी नावडी ही इंग्रजी वळणाची बनलेली असतील, तर त्यासाठी इंग्रजी साहित्य शिकवलंय. आणि इतिहास सुद्धा जो लिहिला पहिल्यांदा, ते सगळे इतिहासकार ज्यांनी पहिल्यांदा इतिहास इथे भारताचा लिहिला, महाराष्ट्राचा लिहिला, ग्रँडॅप असेल, एल्फिन्स्टन असेल, जेम्स मिल असेल, हे सगळे ऍडमिनिस्ट्रेटर हिस्टोरियन्स म्हणजे प्रशासक इतिहासकार असं आम्ही त्यांना म्हणतो. इंग्रजी प्रशासकांना असं का वाटलं की इतिहास लिहावा यांचा, त्याचं कारणच हे आहे की इतिहास आणि साहित्य ही ते सांस्कृतिक प्रभुत्व निर्मितीची आयुधं म्हणून वापरत होते. आणि आपल्याकडे जे आधुनिक साहित्य आणि आधुनिक इतिहास लिहिला गेला ते याच्या विरुद्ध, याला याची प्रतिक्रिया या स्वरूपात पुढे आलेलं आहे हेही कुठेतरी, म्हणून नॅशनलिस्ट हिस्टोरियोग्राफी ज्याला म्हणतो आपण ती पुढे आली. तेव्हा हे सगळं एक द्वंद्वात्मक अशी चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून प्रस्थापित संस्कृती आणि त्याच्या विरुद्ध उभी राहणारी विद्रोही किंवा प्रतिसंस्कृती, काउंटर कल्चर, कल्चर अँड काउंटर कल्चर, या दोन्हीच्या निर्मितीमध्ये साहित्यिक आणि इतिहासकार यांचा खूप मोठा वाटा असतो. हे त्या दोन्हीचं एकत्रित स्वरूपाचं महत्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, किंबहुना मी ते अधोरेखित करू इच्छितो. मी सुरुवातीला म्हटलं तसं की बोलण्याचं खूप आहे, खूप व्याख्यानं मी देतो, प्राध्यापक आहे माझा रोजचा व्यवसाय आहे, पण आज आपण डॉक्टर भैरप्पा यांचे विचार आणि त्यांच्या कादंबरीविषयीचा विचार म्हणताना ऐकायला उत्सुक आहात, त्यामुळे मला असं वाटतं की माझं यातली जी भूमिका आहे ती संपलेली आहे. एका महान साहित्यिकाच्या मुलाखतीच्या निमित्ताने बीजभाषण करण्याची संधी जी मला मिळाली हा मी माझा बहुमान समजतो. ही संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि डॉक्टर भैरप्पा हे समोर दिसत असतानाही माझं हे भाषण आपण ऐकून घेतलं या सहृदयतेबद्दल आपलेही आभार मानतो आणि आपले रगाव. धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, बिकॉज अ ह्यूज नंबर ऑफ रीडर्स हॅव ऑलरेडी अप्रिशिएटेड आवरण in Kannada and in Marathi, and now it is on the verge of coming in English also. I would like to ask you, what is the need of such subject at this juncture of time? I think I don't consciously
choose a subject. The subject simply comes in my mind. It creates a pressure within me and I write about it. I wrote mantra prior to Avarna. If you ask me, why did you write it at this juncture? I can't answer this question because it is the theme is on music, musician and the values of life and the art and artists. No, it is always, you see, that theme is always relevant. This theme is also always relevant. Then you have given so many references of different books. Hmm. In this novel, yeah, which is a new form, I think. Mm. And even in the novel, you have written everywhere that this particular reference is from this book. Mm. And at the end, in the last chapter, you have given almost a list of so many reference books. Yeah. Have you studied all these and read books before this particular theme occurred in your mind, or it's an ongoing process? No. I have read each and every book before I wrote this novel. And also I have made spot studies. Of course, I have seen the whole of India several times, almost all the parts of India. But specially for this novel, I made spot studies. I studied and then made the spot studies. Now, why I have given so many references? There is a reason. If it is an ordinary social novel, contemporary novel, no one will challenge the authenticity of the events and incidents. Now, this is such a sensitive thing. The moment this book is published, I know that there are some intellectuals within inverted commas who will challenge the authenticity of the book. See, one method of our intellectuals is, where is the evidence? With this question they would dismiss it. Now, I wanted to give evidence at each step. And it is full of evidence. Now, in this process, I thought a good deal about the relationship between truth and beauty. Relationship between truth and aesthetics. Creativity, aesthetics. You may know that my PhD thesis was on aesthetics, truth and beauty. Later on, I studied the question of the relationship between truth and the truth and beauty, and later on I studied the relationship between beauty and other values, which has come in mantra. Now, the question is, the Greeks made a classification of all our activities. And then they said there are three activities leading to truth, beauty, and then goodness. Now, the problem for the artist is truth, logic leads to truth, logic and science and any science, social science, physical sciences, etc. leads to truth. Art leads to beauty, and practical activity requires goodness. Now the thing is, what is the relationship between an artist and truth? Can an artist create anything in vacuum and claim that it is truth? No, it is not. There should be something. There must be some basis of truth. Even if you write fantasy novel, you see, this in modern times, that South American novelist
and then this German novelist and Salman Rushdie also uses this, you know, fantasy technique. Why do they use fantasy technique? In order to go deeper into human nature. Again, they are also in search of truth. In music we are in search of truth. In sculpture we are in search of truth. In literature also we are in search of truth. What truth? Human nature. Now when we go to history, when we use historical material to write a novel, now what should be our loyalty? See, what is history? History is what the historian writes. But how should the historian write? Now in the background of this question, there are two phases in the novel Avarna. That is real history, which is studied and marked by the father of Lakshmi, and historical novel which Lakshmi writes with complete loyalty to historical truths. And then how history should be written by Professor Shastri and co. They conduct a seminar which is financed by the government, and the minister dictates this is how history should be written, and then Shastri directs the whole seminar. Should we write history? Now, today what is happening is, during the British period, the British wrote Indian history from the British point of view, so that they could rule for all the time to come. Now, after the British left, we more or less have accepted the British ideology of Indian history, and we are making some changes also. We are making some changes according to the need of the ruling parties. Now, is it history? Has the historian no freedom to write what he wants? In funding, the government does not give grant to an independent-minded historian. You read Arun Chowdhury's book, The Eminent Historians and Others, you will know all the details about it. Now, the thing here is, our novelists, when they wrote historical novels, many of them wrote in a very romantic way. Romantic doesn't mean, you see, man-woman love. It is imaginative. I take only some historical context or background, and then I use my imagination, reckless imagination. Then why do you write historical novel? If you write a historical novel, be true to history. Now, this is the method I have adopted. I must be completely true to history. Now, I know very well that at each step, there will be critics who will say, where is evidence? Bhairappa has written some fantasy, some nonsense, something which divides the society, something which divides the country. So they make all kinds of accusations. I know it. I knew it. Therefore, I have used this method. The method that a researcher writes in his thesis. When a scholar writes, at each step he gives references. He gives footnotes. So I have used the references in the very text of the novel which Lakshmi writes, and I have incorporated the bibliography as a part of the novel. In connection with this, yes, you have focused in the novel on suppressing the historical truths, basically, which has been done for a long period here. Basically.